नमस्कार आणि सुस्वागतम बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी विषय मराठीतील पाठ क्रमांक 10 आमचा शब्दकोश या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम कसा लावायचा हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बालमित्रांनो, आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तकं वाचत असतो आणि ही गोष्टींची पुस्तकं वाचायला तुम्हाला खूप आवडतात. त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या गोष्टीही आपण वाचत असतो आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे शब्द माहीत होत असतात. त्याचबरोबर या वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोडी शब्द कोडी येत असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या मासिकांमध्ये सुद्धा अशी कोडी येत असतात, त्यामधून आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडत असते. एका वर्गातल्या बाईंनी मीनाला गोष्ट वाचायला सांगितलेली आहे. मीना गोष्ट वाचत होती. गोष्टीतले प या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधा व त्याच्या शब्दपट्ट्या बनवा असं बाईंनी मीनाच्या गटाला सांगितलं होतं. मीनाच्या गटाने शोधलेले हे शब्द पहा. कोणकोणते शब्द ब या अक्षरापासून मीनाच्या गटाने शोधले ते पहा. जसे पासून पंखा, पपई, पीठ, पूर्व, पोटभर, पिवळा असे अनेक शब्द या मीनाच्या गटाने शोधलेले आहेत. हे जे मीनाच्या गटाने पासून सुरू होणारे जे शब्द आहेत ते बाईंनी फळ्यावर लिहिले, पण फळ्यावर लिहिताना ते वेगळ्याच क्रमाने लिहिलेले होते. ते शब्द कसे लिहिले होते ते पहा. पपई, पाचक, पिवळा, पीठ, पुतणी, पूर्व, पेरणी, पैलवान, पोटभर, पौष्टिक आणि पंखा. आता हा शब्दांचा क्रम बाईंनी कशा प्रकारे लावला ते आपण जाणून घेऊया. मीनाच्या गटाने गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधले होते, ते आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. आता या शब्दांचा क्रम बाईंनी कशा पद्धतीने लावला त्यासाठी हे जे सर्व शब्द आहेत त्या सर्व शब्दांची सुरुवात प या अक्षराने झालेली आपल्याला दिसून येईल. परंतु सर्व ठिकाणी प हे अक्षर समान नाही आहे, तर पच्या 12 कडेतील अक्षरे आपल्याला या सर्व शब्दांमध्ये सुरुवातीला आलेले दिसत आहेत आणि त्यामुळं या सर्व शब्दांचा क्रम लावताना त्यातील पहिल्या अक्षरानुसार आपल्याला क्रम लावायचा असतो. त्यासाठी आपण पची 14 खडी लिहूया. पहा. प, पा, पी, पी, पू, पू, पे, प्या, पै, पो, पॉ, पौ, पम, पहा अशी 14 खडी आपण लिहिलेली आहे. आता बाईंनी लावलेला जो क्रम आहे तो या पच्या 12 खडीप्रमाणे लावलेला आहे. जसे पहा, पच्या 12 खडीतील पहिले अक्षर आहे प. मग प वरून सुरू होणारा शब्द कोणता आहे तर पपई. त्यानंतर पच्या 14 खडीतील पुढचे अक्षर आहे पा. पाने सुरू होणारा शब्द आहे पाचर. त्याचप्रमाणे ह्रस्व वेलांटी असलेल्या पीने सुरुवात होणारा शब्द आहे पिवळा. दीर्घ वेलांटी असलेल्या पीने सुरुवात होणारा शब्द आहे पीठ. ह्रस्व पूने सुरुवात होणारा शब्द पुतणी. दीर्घ पूने सुरुवात होणारा शब्द पूर्व. पेने सुरुवात होणारा शब्द पेरणी. पैने सुरुवात होणारा शब्द पैलवान. पोने सुरुवात होणारा शब्द पोटभर. पौने सुरुवात होणारा शब्द पौष्टिक. आणि अनुस्वार असलेल्या पने सुरुवात होणारा शब्द पंखा. तर अशा प्रकारे या पच्या 12 कडीतील अक्षरांप्रमाणे या मीनाच्या गटाने शोधलेल्या शब्दांचा क्रम बाईंनी फळ्यावर लिहिलेला आहे. जसे मीनाच्या गटाला प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द बाईंनी शोधायला लावले, तसेच बाईंनी
रोहनच्या गटाला सुद्धा क या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले होते. रोहनच्या गटाने क पासून तयार होणारे कप, कुत्रा, कान, कीड, किल्ला, कौल, कंद, कूट, केस, कैरी, कोट असे शब्द रोहनच्या गटाने सुद्धा क ने सुरू होणारे शोधलेले आहेत. रोहनच्या गटाने शोधलेले शब्द सुद्धा बाईंनी फळ्यावर लिहिताना वेगळ्या क्रमाने लिहिले. रोहनने बाईंना विचारले, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला? बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो, पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते, नेहा म्हणाली. बाई म्हणाल्या, त्यात काय अवघड आहे? 12 कडीतील अक्षरांचा क्रम व मी लावलेल्या शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळे. आता या रोहनच्या गटाने सुद्धा जे शब्द क ने सुरुवात होणारे शोधले आहेत त्यांचा क्रम बाईने कसा लावला ते आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला क या अक्षराची 14 कडी अगोदर पाहावी लागेल. पहा, क का, की, की, कू, कू, के, क्या, कै, को, कौ, कौ, कम, कहा अशी आपल्याला क ची 14 कडी दिसते आहे. आता प च्या 12 कडीप्रमाणे आपण शब्दक्रम लावला त्याचप्रमाणे क च्या 12 कडीतील या वरील शब्दांचा क्रम सुद्धा आपण लावूया. क ने सुरुवात होणारा शब्द कप, तो सुरुवातीला येईल. का ने सुरुवात होणारा शब्द कान, दुसऱ्या क्रमांकावर येईल. त्याचप्रमाणे ह्रस्व किने सुरुवात होणारा शब्द किल्ला, दीर्घ किने सुरुवात होणारा शब्द कीड, ह्रस्व कोने सुरुवात होणारा शब्द कुत्रा, दीर्घ कोने सुरुवात होणारा शब्द कूट, केने सुरुवात होणारा शब्द केस, कैने सुरुवात होणारा शब्द कैरी, कोने सुरुवात होणारा शब्द कोट, कौने सुरुवात होणारा शब्द कौल आणि अनुस्वाराच्या कने सुरुवात होणारा शब्द कंद. तर अशा प्रकारे बाईंनी या क च्या 12 कडीप्रमाणे रोहनच्या गटाने शोधलेल्या शब्दांचा क्रम अशा प्रकारे लावलेला आहे. आता बाईंनी फळ्यावरती आणखी काही शब्द अर्थसहित लिहिले. ते कोणते शब्द लिहिले तर पहा, कोकरू, शेळीचे पिल्लू, माळरान अर्थ खडकाळ जमीन, गर्द दाट, तोबरा भरणे तोंड भरून खाणे, वाट रस्ता, परतणे माघारी फिरणे, हद्द सीमा, गुराखी गुरे राखणारा, शहारा येणे अंगावर काटा येणे, सृष्टी पृथ्वी जग निसर्ग आणि काळोख या शब्दाचा अर्थ अंधार. हे जे डावीकडे दिलेले जे शब्द आहेत त्यांचा सुद्धा बाईंनी एक वेगळा क्रम लावलेला आहे आणि त्या वेगळ्या क्रमाने ते शब्द फळ्यावर लिहिलेले आहेत. तर तो वेगळा क्रम कसा होता आणि ते कसे लावतात हे आता आपण पाहूया. पहा, बाईंनी जे शब्द फळ्यावरती लिहिलेले आहेत ते शब्द आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत आणि या शब्दांचा आपल्याला आता मुळाक्षरांच्या क्रमाने क्रम लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षराच्या प्रत्येक गटातील सुरुवातीचं अक्षर आपण घेतलेलं आहे. जसे अ चा गट, अ चा गट म्हणजे अ ते आहापर्यंत, क चा गट, च चा गट, च नंतर ट चा गट, ट नंतर त, त नंतर प चा गट, प नंतर य चा गट आणि य नंतर श चा गट. तर असे आपण या मुळाक्षरांचे गट केलेले आहेत आणि ही सुरुवातीचे अक्षरं आपण घेतलेले आहेत. आता या शब्दांचा क्रम लावताना प्रत्येक शब्दातील आपण सुरुवातीचं अक्षर पाहत असतो, कोकरू आणि काळू. आता हे शब्द क ने सुरुवात होणारे आहेत त्यामुळे आपण ते शब्द क च्या ठिकाणी लिहूया. पण हे 2 शब्द आहेत त्यांचा क्रम कसा ठरवायचा? तर त्यांचा क्रम आपण मगाशी 12 कडीप्रमाणे शब्दांचा क्रम लावला त्याप्रमाणे या 2 शब्दांचा क्रम आपल्याला आधी लावून घ्यावा लागेल. 12 कडीप्रमाणे काळू हा शब्द प्रथम येईल आणि कोकरू हा शब्द नंतर येईल. त्यामुळे क च्या समोर आपण का आणि को अशी ही 2 अक्षरं काळोख आणि कोकरू
या शब्दातील का आणि को ही जे अध्याक्षर म्हणजे सुरुवातीचे अक्षर आहेत ती क समोर आपण लिहून ठेवूया, म्हणजे आपल्याला आठवण राहील की क चे दोन शब्द या क्रमाने त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर माळांमधला मा मा कुठे आहे तर प फ ब फ म, तर या ठिकाणी म येणार आहे। ग कुठे येतो क ख ग, म्हणजे ग चं स्थान क ख आणि त्यानंतर ग चं स्थान आहे। त्यानंतर तोबरा भरणेमधला त तो आपल्याला समोरच दिसतो आहे, त्या ठिकाणी त्या अक्षराला आपण गोल करूया। त्यानंतर वाट व कुठल्या गटात आहे तर य र ल व, प आपल्याला समोरच दिसतो आहे। हद्दमधला ह श स ह, गुराखीमधला ग, आता या ठिकाणी ग वरून सुद्धा दोन शब्द आहे, गर्ग आणि गुराखी, म्हणजे ग वरून दोन शब्द आहे, त्यातला गर्ग आधी की गुराखी आधी, तर बाराखडीप्रमाणे गर्द आधी आणि नंतर गुराखी, त्यामुळे ग च्या समोर आपण ग आणि त्याच्या पुढे गु ही दोन अक्षरे लिहून ठेवूया। त्यानंतर शहरातला श य र ल व श या ठिकाणी आहे। सृष्टीतला स श स, श नंतर स येतो। तर अशा प्रकारे आपण या मुळाक्षरांच्या समोर हे जे शब्द आहेत त्या शब्दातील अध्याक्षर सुरुवातीला येणारे अक्षर कोणत्या क्रमावर येतील ते लिहिलेले आहे। आता आपण हे शब्द क्रमाने लिहूया। पहा, प्रथम क वरून शब्द येईल काळो, त्यानंतर को, को वरून कोकरू, त्यानंतर क ख ग, ग वरून शब्द पहिला येईल गर्द, गर्द नंतर गुराखी, गुराखी नंतर त वरून शब्द तोबरा भरणे, तोबरा भरणे नंतर प वरून शब्द परतणे, प नंतर म माळरान, माळरान नंतर व वाट, वाट नंतर श शामृगातला शहारा, शहारानंतर शब्द येईल सृष्टी आणि सृष्टीनंतर शेवटी शब्द येईल हद्द। म्हणजे शब्दांचा क्रम कशाप्रमाणे लागेल, काळोख कोकरू गर्द गुराखी तोबरा भरणे परतणे माळरान वाट शहारा सृष्टी आणि हद्द। आता बाईंनी लावलेले शब्दसुद्धा पहा। बाईंनी फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचा क्रम आपण लावलेल्या शब्दांच्या क्रमाप्रमाणे आहे, तर अशा प्रकारे बाईंनीसुद्धा या मुळाक्षरांच्या क्रमाने या फळ्यावरील शब्दांचा क्रम लावलेला दिसतो आहे। आणि हा क्रम मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे असं नीताने सांगितल्यानंतर बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शाबास। तर अशा प्रकारे शब्दांचा क्रम कसा लावायचा हे आपण शिकलेलो आहोत। आता या पाठावरती आपल्याला जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायातील प्रश्न आपल्याला सहज सोडवता येईल। प्रश्न असा आहे, खालील शब्द मोठ्याने वाचा, ते 14 खडीच्या क्रमाने लावून लिहा। आणि आपल्याला शब्द दिलेले आहेत पहा, दंगा दमा दिशा दूर देणेकरी दात दीपमाळ दुखापत दोरा दैनिक दौलत। आणि मला खात्री आहे आपल्याला आमचा शब्दकोश हा पाठ पाहिल्यानंतर या दिलेल्या शब्दांचा 14 खडीप्रमाणे क्रम नक्कीच लावता येईल अशी खात्री आहे। या अभ्यासाचा उपयोग आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे। तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे आपल्याला सहज अशा शब्दांचा क्रम लावता येईल। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।